नमस्कार, मी विनायक हे आमचं प्राइम टाइम बुलेटिन। सुरुवात करूया टॉप स्टोरीज पासून। राष्ट्रवादी काँग्रेसचा तिसऱ्या आघाडीला पाठिंबा, नवी दिल्लीमधल्या जनता परिवाराच्या मंचावर राष्ट्रवादीच्या नेत्यांची उपस्थिती। मुंबईवर झालेला 26/11 अतिरेकी हल्ला टाळता आला असता न्यूयॉर्क टाइम्सनं केला खुलासा, भारत, ब्रिटन आणि अमेरिकेच्या गुप्तचर विभागांमध्ये माहितीचा ताळमेळ नसणं पडलं महागात। दिवाळी अधिवेशनाचा एकच दिवस शिल्लक, पण पंतप्रधानांनी निवेदन देण्याच्या मागणीवरून आज सुद्धा संसदेत कामकाज नाही। आरजेडीच्या पप्पू यादवांनी लोकसभा अध्यक्षांवर भिरकावली कागदपत्र। धनंजय मुंडेंच्या गळ्यात पडली विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची माळ, विधान परिषदेतला तिढा सुटला, विधानसभेमधील विरोधी पक्षनेत्याची खुर्ची ही अजूनही रिकामी। व्यापाऱ्यांपुढे सरकारनं टाकली नांगी, व्यापाऱ्यांकडून आडत वसूल करण्याला दिली स्थगिती, व्यापाऱ्यांनी नाशिक जिल्ह्यातले सगळे बाजार बंद ठेवून सरकारवर आणला दबाव। पुण्यात 10 वर्षांच्या मुलानं गळफास घेऊन केली आत्महत्या, जर्किन न घेऊ दिल्यानं संपवलं आयुष्य। नाट्यसंमेलन बेळगावमध्येच होणार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मोहन जोशी यांच्यात केली मध्यस्थी, मातोश्रीवरच्या बैठकीत वाद विसरून नाट्यसंमेलन घेण्यावर झाली चर्चा। आणि आमिर खानच्या पीके सिनेमावर बंदी घालण्याची हिंदू संघटनेची मागणी, सिनेमामध्ये हिंदू धर्माचा अपमान झाल्याचा आरोप। पण सुरुवात करूया आताच्या अत्यंत महत्वाच्या बातमीपासून। राष्ट्रवादींनी तिसऱ्या आघाडीला पाठिंबा दिलेला आहे। राष्ट्रवादीचे नेते डीपी त्रिपाठी आणि तारिक अनवर हे तिसऱ्या आघाडीच्या मंचावर आज दिसलेले आहेत। तिसऱ्या आघाडी बरोबर चर्चा सुरू असल्याची माहिती सुद्धा डीपी त्रिपाठी यांनी दिलेली आहे। अत्यंत महत्वाची घडामोड आहे। एकीकडे काँग्रेस पक्ष असताना आता तिसरी आघाडी, एक विरोधी पक्ष नेत्याची, विरोधी पक्षाची जी जागा आहे ती भरून काढण्याचं काम करते का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं तिसऱ्या आघाडीला आता पाठिंबा दिला। या संदर्भात बोलूया, आपल्या बरोबर आहेत राष्ट्रवादीचे नेते डीपी त्रिपाठी। त्रिपाठी जी, क्या कहना है आपका, आज आप ये थर्ड फ्रंट के सब लीडर्स के साथ दिखे हैं, क्या चल रहा है राष्ट्रवादी कांग्रेस में? उसमें गए थे, ये नया फ्रंट है, इसको थर्ड फ्रंट हरदम कहना ठीक नहीं है। हम इसमें गए थे, हम शरद पवार साहब ने उसको बोला था तो मैं यहाँ पर शामिल हुआ इसमें धरने में, और धरने के बाद उनकी सभी मांगों का समर्थन किया हमने और आगे भी समर्थन करेंगे, ऐसा विश्वास हमने उनको दिया। त्रिपाठी जी, तो ये हम मान ले कि आप अभी तक कांग्रेस के साथ थे, तो आपने अभी कांग्रेस की साथ छोड़ दी है और अभी ये जो थर्ड फ्रंट, सो कॉल्ड थर्ड फ्रंट, आप इसे थर्ड फ्रंट नहीं कह रहे हैं, पर ये सो कॉल्ड थर्ड फ्रंट जो है, अब आप उसके साथ जुड़ गए हो, राष्ट्रवादी कांग्रेस अभी थर्ड फ्रंट के साथ है? नहीं नहीं, ये थर्ड फ्रंट कहना उचित नहीं है, एक नया मोर्चा है, हम उसमें उसका समर्थन कर रहे हैं। सर, मेरा सवाल कांग्रेस के ऊपर था, क्या आपने कांग्रेस की साथ अब छोड़ दी है? मोर्चे में शामिल होगी, आप देखिए कांग्रेस को भी इसमें ही शामिल होना है। क्या ये आप कह रहे हो कि कांग्रेस भी इस नए फ्रंट में आ जाएगी? बिल्कुल आएगी। क्या इसके लिए आपने किसी से बात की है कांग्रेस में, या कोई चर्चा, ये जो नया फ्रंट बन रहा है उनके लीडर्स के और कांग्रेस के लीडर्स के साथ हो रही है? नहीं, अभी तो नहीं की है, लेकिन बाद में करेंगे। ओके, ठीक आहे, धन्यवाद डीपी त्रिपाठी। आपण बघतोय डीपी त्रिपाठींनी महत्वाची माहिती दिलेली आहे। खरं तर डीपी त्रिपाठी आणि तारिक अनवर हे राष्ट्रवादीचे नेते या तिसऱ्या आघाडीच्या मंचावर गेले होते आणि शरद पवारांनी सांगितलं आणि म्हणून आम्ही तिकडे गेलेलो आहोत, आम्ही समर्थन दिलंय, हे तर त्यांनी सांगितलंच, पण त्याचबरोबर
काँग्रेस सुद्धा यानंतर या तिसऱ्या आघाडीत सामील होईल अशी माहिती सुद्धा आता नुकतीच डीपी त्रिपाठी यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना दिलेली आहे. अत्यंत महत्वाची घडामोड आज ही भारताच्या राजकारणात घडताना आपल्याला बघायला मिळते. पण यानंतर बघूयात याच संदर्भातली बातमी आहे. दरम्यान जर आपण पाहिलं तर भाजप सरकार विरोधात जनता परिवारानं आता आक्रमक भूमिका घेतली आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव यांच्या नेतृत्वाखाली जनता परिवारानं जंतर मंतरवर आंदोलन केलंय. संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल आणि इंडियन नॅशनल लोकदलचे नेते जे आहेत ते यावेळेस एकत्र आले, उपस्थित होते. काळा पैसा आणि धर्मांतराच्या मुद्द्यावर या नेत्यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल चढवला. मतदारांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात पंतप्रधान अपयशी ठरल्याचा आरोप यावेळेस या सगळ्या नेत्यांनी केला. चुनाव के टाइम में इनको पता था कि इतना पैसा है कि हर गरीब को मुफ्त में 15-20 लाख रुपए यूं ही मिल जाएंगे और आप कह रहे हैं कि पता ही नहीं है. न हमको पता, न आपको पता, न मेरी सरकार को पता, न किसी सरकार को पता. अगर पता ही नहीं था तो चुनाव में क्या क्यों, यानी चुनाव में झूठे वादे करके वोट लेना. और अब सरकार में आ गए, सपना दिखाया लोगों को और अब लोगों को धोखा मिल रहा है. सभी लोगों को एक होकर हम लोग पूरा ईगो प्रॉब्लम जो बोलता था लालू जी में लड़ाई, मुलायम सिंह में, नीतीश में लड़ाई, कोई लड़ाई नहीं है. हम लोग कल की बातें, कल की बात पुराने, आज हम आए हैं मिलके, लिखेंगे नई कहानी और सफाई करेंगे और सब लोग. लालू प्रसाद यादव म्हणताय छोडो कल की बाते, गेली जी गोष्टी आहेत त्या विसरलेले आहेत सगळे नेते, एकत्र आलेले आहेत, पण नरेंद्र मोदींना किंवा भाजपचा सामना ते एकूण मिळून कसे करणार आहेत हे सुद्धा बघावं लागेल. पण संसदेत नेमकं काय घडतंय हे सुद्धा आपण बघूयात. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस आहे, पण दोन्ही सभागृहांमध्ये काळा पैसा आणि धर्मांतराच्या मुद्द्यावरून गदारोळ झाला आणि दोन्ही सभागृहांचं कामकाज हे आज दिवसभरासाठी तहकूब केलं गेलं. लोकसभेमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे खासदार पप्पू यादव यांनी लोकसभेच्या उपाध्यक्षांशी गैरवर्तन केलं आणि उपाध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेनं कागद फेकले. यानंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं गेलं. त्यापूर्वी काँग्रेसनं धर्मांतराचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे कामकाजात वारंवार अडथळे येत होते. सरकार अप्रत्यक्षपणे धर्मांतराला पाठिंबा देत असल्याचा आरोप हा काँग्रेसनं केला. तर राज्यसभेत काळ्या पैशांचा मुद्दा हा उपस्थित होऊन गदारोळ झाला. सरकारनं निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वासनं पूर्ण करावीत असा आग्रह हा विरोधकांनी धरला. दरम्यान पप्पू यादव जे आहेत यांनी गैरवर्तनाचा आरोप जे आहेत ते फेटाळून लावले. मैंने पेपर नहीं फाड़ा, मैं बार बार कह रहा हूँ, मेरा पेपर नहीं फाड़ा, मैं स्पीकर के तरफ नहीं दिया. जब वो धमकी देने लगे मंत्री जी और सारे सदन विपक्ष को, तब मैंने गुस्से में पेपर फेंक दी. मैंने कहा ये नहीं चलेगा, बजरंग दल धमकी दे रहा है, खून की नदियां बहा देंगे, देश तोड़ देंगे, विश्व युद्ध होगा और भीतर में ये लोग धमकी दे रहे हैं विश्व युद्ध होगा. हम लोग मर जाएंगे लेकिन डेमोक्रेसी को नहीं खत्म होने देंगे, इंसान का कत्ल नहीं होने देंगे और अल्पसंख्यकों और कमजोर ईसाई हो या सिख हो उनके सम्मान के लिए हम लोग जूझेंगे. यानंतर बघूया आजच्या दिवसातली अत्यंत अजून एक महत्वाची बातमी. मुंबईवरचा 26 अकराचा दहशतवादी हल्ला हा टाळता आला असता असं अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्सच्या एका बातमीत म्हटलं गेलंय. भारत, ब्रिटन आणि अमेरिका या तिन्ही देशांना या हल्ल्यापूर्वी वेगवेगळ्या सूत्रांद्वारे माहिती मिळणार होती, पण तिन्ही देशांच्या गुप्तचर यंत्रणांमध्ये ताळमेळ नसल्यामुळे या माहितीचा योग्य उलगडा करण्यात तिन्ही देशांना अपयश आलं. हा हल्ला घडवण्यात लष्कर ए तैयबाला यश आलं अशी माहिती जी आहे ती न्यूयॉर्क टाइम्सनं आपल्या बातमीत दिली. अडत वसुलीच्या मुद्द्यावरून शासनानं व्यापाऱ्यांपुढे नांगी टाकलेली आहे. शेतीमालावरची अडत जी आहे ती शेतकऱ्यांकडून नाही तर व्यापाऱ्यांकडून वसूल केली जावी असा अत्यंत महत्वाचा आणि शेतकरी हिताचा निर्णय हा पणन संचालकांनी जाहीर केला, पण राज्यभरामधल्या व्यापाऱ्यांकडून त्याला विरोध झाला. नाशिक जिल्ह्यामधले सगळे घाऊक बाजार हे व्यापाऱ्यांनी बंद केले. हजारो टन कांदा, टोमॅटो आणि शेतीमाल लिलावाच्या शिवाय पडून राहिला. मनमाडमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलं तर धुळ्यात शेतकऱ्यांनी अडत्यांच्या कार्यालयात धाव घेतली.
परिवर्गाने जो बंद पुकारला हा अचानक बंद पुकारला आणि ह्या बंदमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. जो ओला कांदा आज ट्रॅक्टरमध्ये आणलेला आहे त्याला रात्रीतून जर त्याचा निलाव नाही झाला तर त्या कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आणि ह्या नुकसानीला जबाबदार हा सर्व व्यापारी वर्ग राहणार आहे. आणि आमचा जर 11 वाजेपर्यंत निलाव जर नाही चालू झाला तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. जे तुम्हाला बंद ठेवायचं होतं 2 दिवस पहिले तुम्ही आजच जायचं होतं का? आम्ही आणखी दिवशी बंद ठेवू, कोणी बी आलं नसतं. चालेल ठीक आहे, तुम्ही आज बेमुदत केलं पण आलेल्या मालाचे नुकसान किती होईल? आज महागाई किती, एवढं महागाचा माल अडवून ठेवायचा ते असं चांगलं नाही. ते आज निलाव चालू ठेवा, काय जे असेल पुढचं निर्णय पुढे द्या. ठीक आहे, अडत कोणी द्यावी हा वाद 10 वर्षापूर्वी झाला होता. ज्यावेळी भाजप सेनाची सत्ता होती त्यावेळी मनोहर जोशी साहेबांनी त्याला स्टे दिला होता. त्यावेळी पूर्ण महाराष्ट्र बंद पडलं होतं आणि आत्ताही पूर्ण महाराष्ट्र आज उद्या पूर्ण महाराष्ट्राचे लिलावाचे कामकाज मार्केट समित्यांचे बंद पडतील. कारण कसं आहे का, खरीददार हा राहतो परप्रांतातला. प्रत्येक मालाला जेवढे माल महाराष्ट्रात विक्रीला येतात ते परप्रांतातून येतात आणि परप्रांतातून आल्यामुळे त्या मालावरची जी आडत आहे तो जो परप्रांतातला जो व्यापारी असेल किंवा जो शेतकरी असेल जो माल इथे आणतो आपल्या महाराष्ट्रात विक्रीला तो देत असतो. आणि महाराष्ट्रातले जे शेतकरी त्यांना जी सेवा महाराष्ट्राचा अर्थ देतो ते ठराविक पिकापुरतं देतोय. यंदा प्राइम टाइम मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN. चंद्र बघूया पुण्यातली बातमी आहे. पुण्यामधल्या धनकवडी भागात एक धक्कादायक घटना घडलेली आहे. घरच्यांशी रुसून एका 10 वर्षांच्या चिमुकल्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आदित्य पिसाळ असं या मुलाचं नाव आहे. आदित्य मुक्तांगण शाळेत 5व्या वर्गात शिकत होता. पोलीस या घटनेचा आता पुढचा तपास करत आहेत. घरच्यांनी विंटर जर्किन घेऊन देण्यास नकार दिला म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं असावं असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांनी काल रात्री 9:30 रात्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केलेली आहे. आमचा तपास चालू आहे पण तरीसुद्धा मुलगा रुसून बसत होता. गेला रूममध्ये गेला की मग आत्मकडी लावायचा, 1/2 तास घरातच बसायचा आणि नंतर परत 1/2 तासाने बाहेर यायचा असं त्याचे मावस काका सांगतायत. हे आधी त्याला सिद्धी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर डॉक्टरने सांगितलं की तो मयत झालेला आहे. रात्री आम्हाला साधारण 11:15 आम्हाला ही घटना कळली. आमचे अधिकारी जाऊन आले, आम्ही भेटी दिल्या त्या ठिकाणी. पुढची बातमी, 95 अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे बेळगाव मध्येच होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी आणि इतर पदाधिकारी यांची आणि एकीकरण समितींच्या सदस्यांमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मध्यस्थी केली. याबद्दलची बैठक मातोश्रीवर घेण्यात आली होती. वाद जास्त न ताणता झालं गेलं विसरून संमेलन यशस्वी करण्यासाठी सगळ्यांनी काम करावं असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आणि ते सगळ्यांनी मान्य सुद्धा केलं. त्यानंतर एक ब्रेक घेऊन पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN. आमिर खानच्या पीकेनं सगळ्या थिएटर्स ती हाऊसफुल जरी केली असली तरी हिंदू लीगल सेल या हिंदुत्ववादी संघटनेनं पीकेवर बंदी आणण्याची मागणी केली. पीके सिनेमा हिंदू धर्माच्या विरोधात भाष्य करतो असं त्यांचं म्हणणं आहे. या संघटनेनं दिल्लीमधल्या अमर कॉलनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. FIR दाखल झाल्यानंतर आपण आमिर खान आणि राजू हिरानी यांच्या विरोधात कोर्टात दाद मागणार असल्याचं सुद्धा या संघटनेचं म्हणणं आहे. मुख्य म्हणजे ही संघटना कायदेविषयक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी आणि वकिलांची संघटना आहे. तर दुसरीकडे ट्विटरवर सुद्धा याच मुद्द्यावरून ट्विट वॉर सुरू आहे. बॉयकॉट PK आणि सपोर्ट PK या दोन हॅशटॅगवरून हे युद्ध पेटलंय. हजारोंच्या संख्येनं लोक या दोन्ही हॅशटॅगवर रिट्विट करतायत आणि त्यामुळे हा सिनेमा नवीन वादात अडकलाय. असं असताना सुद्धा प्रेक्षक मात्र PK ला बरीच गर्दी करतायत. हमारा बेसिकली कहना ये है कि आमिर खान ने अपनी फिल्म में सिर्फ ज़्यादातर जितने भी उनके उन्होंने रिलीजन पे कमेंट्स किए हैं उन्होंने ज़्यादातर हिंदू धर्म पे किए हैं. भगवान शिव का पान किया, उनको टॉयलेट में बंद करते हुए दिखाया गया, उनको उनका पीछा करते हुए दिखाया गया, एक तरीके से उनको बैड कैरेक्टर में दिखाया गया है. दूसरा, कई सारे इशू हैं. उन्होंने बोला है कि जो डरता है वो मंदिर जाता है. तो इसका मतलब अगर आमिर खान साहब 2012 में हज गए थे तो वो क्या थे? क्या वो नहीं डरते हैं? PK ची एक नवीन कॉन्ट्रोवर्सी सुरू झाली आहे. बघायचं आहे याचं रूपांतर आता कशात नेमकं होतंय. पण यानंतर प्राइम टाइम मध्ये एक सध्या इथेच थांबूयात. पहा फक्त IBN.